छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका परिसरात एक महाकाय लिंबाचे झाड आज सकाळी अचानक कोसळले. यामध्ये महानगरपालिकेतील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. महानगरपालिका मुख्यालयातील जुने लिंबाचे मोठे झाड कोसळल्याची घटना सकाळी घडली. यामध्ये माधव दाभाडे आणि शोभा सोनकांबळे हे कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सोमवार असल्याने सकाळी महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. त्यातच उद्या 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी मोठी गर्दी होत असते, मात्र झाड हे एक दिवस अगोदर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला अशी चर्चा देखील महानगरपालिका आवारात सुरू होती. या घटनेनंतर झाड पडण्याचे कारण शोधून पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती शहर अभियंता AB देशमुख यांनी दिली आहे. एक माणूस जखमी झाल्याचं मला कळालंय, म्हणजे त्याला मायनर हे झालंय. आणि हे झाड जे आहे खूप जुनं आहे, जवळपास मी सर्व्हिसला लागलो त्याच्या आधीपासून, म्हणजे किमान 35 ते 35 वर्षापासून मीच बघतोय त्याला. तर त्याला काहीतरी म्हणजे आता ते जिथून तुटलंय ते जर बघितलं तर तिथे काहीतरी थोडं लापरवाही काय त्याचा ऍक्सिडेंट तू पत्र दिलं होतं म्हणे गार्डनवाल्यांना कोणी. आता ते काय अपेरेंटली कोणतंही झाड बघून असं थोडी करतं की ते झाड पडणार आहे. म्हणजे एक फांदी पडली आहे, फक्त मोठी फांदी पडलेली आहे. हा, त्याला लापरवाही नाही म्हणता येणार. पण आता बाकीची दुसरं आम्ही एका बोटॅनिकलला जो एक्सपर्ट आहे त्याला विचारून बघतो त्या झाड जर आपण किडला असेल तर मग त्याची दुसरी फांदी तोडावी लागेल. आपण काही एक्सपर्ट नाही त्याच्यातले, त्या एक्सपर्टला बोलून विचारू आपण की त्याला ते जर म्हटले की बा ते दुसरी तोडणं आवश्यक आहे तर तोडून टाकू. एका माणसाला मार लागला असं मला कळालं आहे, पण मी खात्री करतो विचार.